नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. आता अजून जर सांगायचं म्हटलं तर वजन कमी करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात. सुरुवातीला काही तोंडावरती ताबा ठेवत नाही, काय मिळेल ते खायचं, नंतर नंतर मग ते कमी करायसाठी प्रयत्न करायचे. तर सगळ्यांना विनंती आहे, शरीराच्या गरजेनुसार आपण खाल्लं पाहिजे. प्रत्येकाची गरज वेगळी आहे, सगळ्यांची गरज सारखी नाही. जसं अंगठ्याचे ठसे प्रत्येकाची वेगळे आहेत ना, तशी पोटाची पण गरज वेगवेगळी आहे. बरेच लोक फक्त उत्सुक असतात माझा आहार ऐकण्यासाठी. नाही, खरंच आहे, कुणाला पटत नाही, पण ज्यांना पटत नाही त्यांनी आज घरी जेवायला बोलवा, म्हणजे कळेल खरंच खातोय की नाही. आता 50 क्रॉस केले त्यामुळे जेवण कमी केलंय, नाहीतर 40 पूर्वी सकाळी 30, दुपारी 30 आणि संध्याकाळी 30, 90 चपाती दिवसाला खात होतो. हा, बायको माझी चपातीला आटून मेंटेन आहे, बाकीचा कुठला व्यायाम करायची गरज नाही. 30 चपात्या एका वेळच्या 30 खरंच आहे. साताऱ्यामध्ये एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला मित्रांनी जेवायला नेलं, म्हणाले जास्त खातोस बघू, चल बघू म्हणाले. गेलो जेवायला, 40 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण. 40 रुपयामध्ये अनलिमिटेड म्हणल्यानंतर खायला जे चालू केलं, सुरुवातीला वेटरला सांगायला लागायचं, दादा एक रोटी आणा, दादा एक रोटी. नंतर नंतर वेटरकडे बघितलं की पळत जायचं रोटी घेऊन यायचं, पळत जायचं रोटी घेऊन यायचं. काउंटरवर मालक असा वाजवायचा, अरे काय, वेटरला विचारायचं, वेटर ना मागतोय त्याला काय करू. जास्त काही नाही, 29 रोट्या खाल्ल्या आणि 2.5 प्लेट भात खाल्ला होता. माझा मित्र पुढे झाला आणि म्हटला साहेब किती झाले हो, त्याला म्हटलं बाजूला, मला म्हटलं इकडे रे बाळ, कुठनं आलाय सर म्हटला. मी म्हटलं कोल्हापुरातून. मला वाटलं कुठं बांगलादेशातनं आलायस की काय, लेखा म्हटलं का मिळालं तर नव्हतं म्हटलं, एवढं खात्यात का. वेटरला बोलवलं, म्हटलं बाळ इकडे, म्हटलं ते अनलिमिटेडचा बोर्ड तेवढा आत घे म्हटला. असली रोज 4 जेवायला आली तर हॉटेलच विकायची वेळ येणार आहे माझ्यावरती. त्यानं तासभर थांबवून ठेवलं, फोटो काढला आणि तो फोटो तिथं फ्रेम करून अडकवलाय. असलं म्हणला जनावर आयुष्यात कधी बघितलं नाही. त्यानं पैसे घेतले, मला हात जोडले, म्हणला देवा आलास एवढा आलास म्हणला, परत तेवढा माझ्या हॉटेलला जेवायला येऊ नकोस. म्हणून प्रत्येकाच्या गरजेनुसार खाल्लं पाहिजे. आज कसं असतंय की डाएटच्या नावाखाली सगळे उपाशी मारायला लागलेले आहेत. डाएट म्हणजे काय माहीतच नाही प्रॉपर. डाएट म्हणजे जेवायचंच नाही, जेवण नाही म्हणजे डाएट असं म्हणतो आपण. आज मुली सुद्धा, कॉलेजला जाणाऱ्या मुली अर्धी चपाती घेऊन जातात डब्यातून, चतकोर खातात बाकीची परत आणतात, काय उपयोग आहे. शाळेत जाणाऱ्या मुली किती खातात, काय जेवतात. खरंच वाटतंय शिवाजी महाराज जन्माला आलो, पण त्यासाठी जिजाऊ पण आपल्यासाठी आपल्याकडे पाहिजे. आज आमची जिजाऊ डाएटच्या नावाखाली उपाशी मरते. आमची जिजाऊ टीव्ही बघत बसते, शाहजीराज येतात स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवतात, तरी जिजाऊ टीव्ही समोर न उठत नाही. वरती आणि असतं या एवढा शेवटचा पार्ट आहे बघूया आणि मग जीवूया. कुठलाही ग्रंथ काढा, जेवण्याचं टायमिंग काय लिहिलंय त्यात बघा. सूर्यास्तापूर्वी जेवायचं असतं, सूर्यास्तापूर्वी म्हणजे सूर्य मावळायच्या अगोदर जेवायचं असतंय. आमच्या इथं 10:30, 11 आणि 12 वाजल्याशिवाय जेवत नाही. 12 वाजता भूताना नैवेद्य दाखवतात, मग आपण 12 वाजता जेवायचं असतंय का. आज काही घरातनी 9 वाजता आणि 10 वाजता कुकरच्या शिट्ट्या ऐकायला लागतात, तिथून पुढे करतात कधी जेवतात कधी काय माहीत नाही. विनंती आहे सगळ्यांना, लवकर जेवून लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, अर्ध्या तासाचा वेळ द्या स्वतःला. शरीराच्या गरजा खूप कमी आहेत, अर्धा तास वेळ दिलात ना शरीराला, व्यायाम केलात अर्धा तास, कुठल्याही प्रकारे दवाखान्याचं तोंडच बघायची गरज नाही. कुणाच्याच नाही, माझ्याही दवाखान्याकडे येऊ नका मग, कारण गरज लागणारच नाही आहे. आणि घरच्या घरी करत बघा, निसर्गाने दिलेल्या ज्या खरोखर एवढ्या देणग्या आहेत आपल्याकडे, लाखो करोड देणग्या आहेत. असा कुठला आजार नाही की ज्या आजारावरती निसर्गात इलाज नाही. सगळं आहे, करू शकतोय आपण, फक्त विश्वास पाहिजे.